चिल्ड्रन फ्यूचर इंडिया या संस्थेच्या मदतीने शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनी गैलेक्सी हॉस्पिटलमध्ये सध्या कार्यरत आहेत, ज्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आम्ही चिल्ड्रन फ्यूचर इंडिया या संस्थेला दिलेला निधी सार्थकी लागल्याचं समाधान मिळतंय। गैलेक्सी हॉस्पिटलमध्ये भेट दिल्यानंतर त्यांनी आपुलकीने स्वागत केले, ते भावून भारावून गेले, असे उद्गार नॉर्वेच्या हेमे मॅग्नेसिस यांनी बोलताना काढले। हेग्ने मॅग्नेसिस या नॉर्वेवरून भारतात चिल्ड्रन फ्यूचर इंडिया संस्था येथे आल्या होत्या। त्यावेळी खास गैलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर रत्नदीप गवळी, राजेश टेलर, डॉक्टर समीर पटेल, डॉक्टर नैना जवाहर मलानी, डॉक्टर नयन रम्मे, डॉक्टर सुनील कांबळे, डॉक्टर शुभम मात्रे, डॉक्टर सिद्धांत पाटील, डॉक्टर प्रतीक्षा शहासणे, डॉक्टर सोनल, डॉक्टर किशोर देशमुख यांच्यासह कर्मचारी वर्गाने त्यांचे यथोचित स्वागत देखील केले। आमच्या इंडियाज बँक म्हणजे आम्हाला जे फंडिंग करते CFIला, त्या फंडिंग एजन्सीच्या ह्या मुख्य बाई आहेत, त्यांचं नाव आहे हेगे मॅग्नुसन आणि ते नॉर्वेवरनं आलेले आहेत। दरवर्षी ते साधारण ह्या महिन्यामध्ये येतात, ते CFIनी जे जे काय काम केलेलं असेल त्याची पाहणी करतात। तर आजसुद्धा ह्या गैलेक्सी हॉस्पिटलला जे व्हिजिट देण्याचं मुख्य कारण आहे असं की इथे एक मुलगी आमची जान्हवी गौरवी ही ते स्पॉन्सर्ड मुलगी होती आणि ती आज शिकून आज गैलेक्सीसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करते। तर त्यांना ते फार अभिमानास्पद आहे की गौरवी ह्या हॉस्पिटलमध्ये काम करते आणि तिला बघण्यासाठी म्हणून ते मुद्दाम इथे आलेले आहे आणि गौरवीचं आज एवढं चांगलं भविष्य झालेलं आहे तर त्याचं त्यांना डोळ्याने स्वतः बघायचं आहे। त्याचबरोबर आमची एक इथे स्पॉन्सर्ड मुलगी आहे जिला आम्ही हायर एज्युकेशनला मदत करत होतो आणि ती आज डॉक्टर म्हणून इथे काम करते। त्याचबरोबर प्रतीक्षा हिला पण मदत मिळत होती आणि ती सुद्धा इकडे काम करते। तर आज आम्हाला खरोखर येऊन आनंद होतोय की डॉक्टर रत्नदीप गवळी आणि टेलर साहेबांनी जे हे सुरू केलेलं हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये आमच्या स्पॉन्सर्स मुली आनंदाने काम करते। रत्नदीप गवळी सरांना आणि टेलर सरांना धन्यवाद देतो त्या सर्व स्टाफना की त्यांनी आमच्या ह्या मुलांना इथे स्थान दिलेलं आहे। तर हेगे मॅडम हे सगळं आज त्यांचा पहिला दिवसचा व्हिजिटचा आणि पहिल्या दिवशीच त्यांनी गैलेक्सी हॉस्पिटलला व्हिजिट केलेली आहे।